माझी 24 तास एक पाऊल पुढे। नवी दिल्ली मधल्या महाराष्ट्र सदनच्या उभारणीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांच्या एसीबी मार्फत चौकशीला गृह खात्यानं मंजुरी दिली आहे। दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनाच्या उभारणीची कंत्राट देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील लोकांना आणि सुनांच्या कंपन्यांना कंत्राट मिळतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। शिवाय महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा खर्च 52 कोटींवरून 150 कोटींवरती गेल्यानं या प्रकरणामध्ये संशय व्यक्त करण्यात आलेला होता। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीची परवानगी मागितलेली होती। या परवानगीच्या पत्रावरती गृहमंत्री आर आर पाटील यांनी सही केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे येत्या काळात छगन भुजबळ यांनी एसीबी कडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, भुजबळांची एसीबी मार्फत चौकशी होणार आहे, काय सांगाल याविषयी? आपल्याला माहितीच आहे की भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात न्यायालयाबरोबरच अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती आणि महाराष्ट्र सदनच्या बांधकामात जो घोटाळा झाला होता, सोमय्यांचा दावा आहे की 52 कोटी रुपयांचं काम होतं, परंतु जवळजवळ 150 कोटी रुपयांपर्यंत हे काम गेलं आणि कसं गेलं असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला होता। आणि भुजबळांच्या जवळच्या नातेवाईकांना, अगदी सुनांच्या कंपन्यांना हे महाराष्ट्र सदनचा अंतर्गत सजावटीचं काम देण्यात आलं होतं, याच्यामुळे बांधकामाचा खर्च वाढवण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। आणि त्या संदर्भात सर्व पुरावे अँटी करप्शन ब्युरोकडे दिले होते आणि याची चौकशीची सखोल चौकशीची मागणी केली होती। गृह मंत्रालयाने चौकशीची परवानगी दिली, परंतु ही सगळी आता जी चौकशी होणार आहे ती प्राथमिक चौकशी होणार आहे। जर भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल अँटी करप्शन ब्युरोला। त्यामुळे आता प्राथमिक चौकशी करून अँटी करप्शन ब्युरो पुढचं पाऊल काय टाकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ज्यांनी आरोप केलेले होते या संदर्भातले किरीट सोमय्या स्वतः आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी थेट चर्चा करूयात। किरीट जी, आपण केलेल्या आरोपांनंतर आता इतका काळ लोटल्यानंतर अखेर भुजबळांची एसीबी मार्फत चौकशी होणार आहे, काय म्हणणं आपलं? हॅलो, हा किरीट जी, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला। महाराष्ट्र सदन घोटाळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण तक्रार दाखल केलेली होती, पुरावे सादर केलेले होते, मात्र इतक्या काळानंतर आता एसीबी मार्फत चौकशी होणार आहे, काय म्हणणं आहे आपलं? आता मी एक विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांना, आता या संबंधित सरकारने घोषणा करावी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्रींनी। महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्राचा अस्मितेचं प्रतीक आहे आणि ते भ्रष्टाचारावर आधारित आहे हे आपल्याला शोभा देत नाही, म्हणून त्याची चौकशी करा। जे वेगवेगळे आपल्याला डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यात जिथे जिथे त्रुटी आहे बरोबर झालेली आहेत त्याच्या संबंधी करेक्टिव्ह मेजर घेतले पाहिजे आणि जे कोणी दोषी असेल त्यांना या संबंधी सजा झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। आता त्या गोष्टीला 3 महिने झाले, रोज वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य येते। मला आशा आहे की यावेळी महाराष्ट्र सरकार हा विषय गंभीरतेने घेणार आणि करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन हे लोकांसाठी लवकरच खुलं करणार। पण किरीट जी, आपल्याला काय वाटतं की गृह खातं जे आहे ते त्यांच्याच पक्षाकडे आहे, जी चौकशी होणार आहे ती निपक्षपातीपणे होईल? मला तर या विषयावर काही बोलायचं नाही, कारण अजून एंटी करप्शनला पत्र मिळालेले नाहीये। जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर आपल्याकडे चांगले अधिकारी आहे, सरकारचं नियत हे बघितली पाहिजे आणि यात माझं तर म्हणजे चौकशी करा आणि जे योग्य असेल ते करा। आता या चौकशीची मागणी पण मी करायची आणि सध्या पण मी सुनवायची हे योग्य नाही हो, हे चांगलं नाही दिसत माझ्यासारख्या व्यक्तीला। निश्चितच खूप खूप धन्यवाद झी 24 तासशी आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी। भुजबळांची अखेर एसीबी मार्फत चौकशी होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।